अनाथांची माई सिंधुताई सपकाळ यांचं दोन दिवसापूर्वी जे निधन झालं, आपल्या सर्वांच्या वतीनं, संपूर्ण तालुक्याच्या वतीनं सर्वप्रथम मी माईला भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली समर्पित करतो. अगस्तीच्या या पावनभूमीमध्ये आज नगरपंचायतचा जो दुसरा टप्पा पार पडतो आहे, ज्या चार जागांसाठी निवडणुका होत आहेत त्याचा नारळ वाढून आपण अगस्ती महाराजांचा आशीर्वाद घेऊन सुरुवात करतो आहे. त्यानिमित्तानं आपल्या प्रभाग चारचे उमेदवार श्रीकांतजी मैड हे शिवसेनेच्या धनुष्यबाण ह्या चिन्हावरती उभे आहेत. त्या भागामध्ये निश्चितपणानं लोक, जो प्रभाग चारचा विकास होणं बाकी आहे, तिथल्या ज्या काही समस्या मुस्लिम बांधवांच्या असतील, बाकीच्या बहुजन समाजाच्या समस्या आहेत, किंवा तिथल्या गटार सांडपाण शौचालय ह्या समस्या आहेत, त्याच्यासाठी नक्कीच श्रीकांतला मदत करतील. त्याचबरोबर 11 नंबरच्या प्रभागातून वंदना शेटे ह्या उमेदवारी करत आहे, ह्या राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावरती लढत आहे. आमचे शहराचे अध्यक्ष भागवतराव शेटे यांच्या त्या सुविद्य पत्नी आहेत आणि त्यांच्या घराचा एक मोठा वारसा आहे. एक त्या भागात त्यांनी कौटुंबिक सलोखा शहरात भागात जपलेला आहे, त्यामुळं त्याही निश्चितपणानं तिथून विजयी होतील. त्याचबरोबर प्रभाग 13 मधून आरती सुरेश लोखंडे, तिथं राजू एक चांगला कार्यकर्ता आहे, सुरेशनंही प्रभाग 12 मध्ये खूप चांगलं काम केलं आहे आणि वास्तव्याला तिथं असल्यामुळं आरतीताईंचं ही उमेदवारी राष्ट्रवादीकडनं घड्याळ्या चिन्हावरती इलेक्शन लढवता येईल, त्या निश्चितपणाने विजय होतील. ज्या वेळेला मी प्रचाराच्या दरम्यान त्या वार्डमध्ये फिरत होतो तर लोक त्यावेळेलाच म्हणत होते की ह्या राजूभाऊच्या घरामधून उमेदवारी भेटली पाहिजे, ही लोकांनी मागितलेली उमेदवारी. त्याचप्रमाणे 14 नंबर प्रभागामध्ये आपले पांडुरंगजी डमाळेसाहेब यांची उमेदवारी आहे. तिथं आमच्या डमाळेताई त्यांचंही खूप चांगलं काम आहे त्या प्रभागामध्ये, त्याबरोबर डमाळेसाहेबांचंही काम आहे आणि तिथल्या ज्या समस्या आहेत, मुख्यत्वे गटारीच्या पाण्याची समस्या आहे. तर तिथं बरेचशी घरं, मी ज्या वेळेला पावसाळ्याच्या दरम्यान गेलो, मला वाटतं तुमच्या घरी चहा घेतला होता, तर त्या भागामध्ये सगळं पाणी आजूबाजूना साठलेलं ना, अशी काहीशी बिकटची समस्या. आणि त्याच्या आधी एकदा गेलो होतो तर रात्रीचे 12-1 वाजता काहीतरी पाणी यायचं, बरोबर आहे ना. तर त्यावेळेला मी फोन केला आणि त्याच्यावरती आपण उपाययोजना केल्या. म्हणजे अशा समस्यांनी ग्रासलेले हे तसे 17 च्या 17 वार्ड, पण आता आपण 4 वार्डसाठी इलेक्शन लढतो आहे. निवडणुका ह्या लढायच्या आहेत, फक्त उमेदवार निवडून द्यायचा, उमेदवार चमकला पाहिजे, उमेदवार मिरवला पाहिजे म्हणून नाही, तर ह्या शहराच्या विकासासाठी आपण निवडणूक लढवतो. इथून मागं आपण 14-14.5 कोटीचा निधी शहरासाठी दिला, शहरातल्या सगळ्या समस्या जाणून घेतल्या. शहरातून आत्ताही जो कोलारघुटी रस्ता चालू आहे त्याच्या बाबतीतही आपण सजग आहे. आता त्या रस्त्याचा जो प्रॉब्लेम्स वार्ताहर मंडळींनी समोर आणून दिला, तर त्या माध्यमातून त्या रस्त्याचा त्यांना पनिशमेंट म्हणून आपण काँक्रीटचा रस्ता वाढवून घेतो आहे त्यांच्याकडे. अशा सगळ्या शहरासाठी खूप चांगलं काम चालू आहे, तालुक्यासाठी खूप मोठं काम चालू आहे. तालुक्याला 210 कोटीचा पहिला निधी दिला, मधल्या अधिवेशनाच्या काळामध्ये जवळजवळ 15.5 कोटीचा निधी दिला आणि आता जिल्हा नियोजनच्या माध्यमातून 3.40 कोटी रुपयाचा 53 चा निधी मी परत रस्त्याला देतो आहे आणि प्रकल्पाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांसाठी रस्त्यांना जवळजवळ 3 कोटीचा निधी देतो आहे. म्हणजे निधीच निधी आहे. याच्या आधी बाकीच्या विकासासाठी करोनाचा काळ आहे, 2.5 वर्ष झालेत, परंतु करोना काही पाठ सोडायला तयार नाही. पण त्याही परिस्थितीमध्ये आपण जेवढा तालुक्याचा विकास करता येईल तेवढ्या विकासासाठी कटिबद्ध आहोत. मध्ये आपण MIDC ची पाहणी करून गेलो, काही जण म्हणे MIDC होऊ शकत नाही. अरे 1963 ला MIDC चा सर्वे झाला होता, मधल्या काळात तुम्ही ठरवलं असतं तर या तरुणांच्या हाताला काम देऊ शकले असते. पण तुमची भूमिका काय, जे तुमच्या शान झालं नाही ते दुसऱ्या शान पण झालं नाही पाहिजे. पण असं होत नाही बाबा, कोंबडा आरवायचा थांबवला डालून ठेवला म्हणजे सूर्य उगवायचा थांबत नाही. देवीचा घाटाचा प्रश्न आहे, किती दिवस आदिवासी बांधवांना भुलवलं,
तो देवीच्या घाटासाठी इकडनं 2 कोटी खालून 2 कोटी 60 लक्ष असा निधी पडला. आता वर्क ऑर्डर्स आहे त्या सर्वेची, त्या सर्वे झाल्यानंतर त्याच्यावर आहे पैसे. उपजिल्हा रुग्णालयाचा प्रश्न आहे, उद्धवसाहेबमध्ये आजारी होते त्यामुळे सही होऊ शकली नसेल, आता तोही प्रश्न मार्गी लागणार आहे. या अधिवेशनाच्या काळात मी अजितदादांना जेव्हा भेटलो तर डॉक्टर साहेब तुम्हाला मी म्हणे शब्द दिला आहे, हा शब्द तुम्हाला पुरा करून देणार म्हणजे देणार. मग ह्या सगळ्या गोष्टी घडताना दिसत आहे. मग काही मंडळी, अरे आम्ही त्यांच्यावर बोलतच नाही, आम्ही विकासावर बोलतो आहे, पण त्यांचे विरोधक राष्ट्रवादी शिवसेना आहे का भाजप आहे हेच आम्हाला कळत. त्यांची लोक म्हणतात बा ती बी टीम आहे का काय असं कोणतरी म्हटलं मागाशी, मला तर काही माहीत नाही, पण मला त्यांना सांगावंसं वाटतंय की तुम्ही विकासावर लढा. तुमचा सन्मान मी कालही करत होतो आजही करतो आहे. तुम्ही जाणून बुजून इथं वितांडा घालायचा आणि आदरणीय थोरात साहेबांच्या मनामध्ये किरण लहामटेबद्दल काहीतरी वाईट साईट निर्माण करायची ही तुमची भावना, जेणेकरून दोघांमधलं अंतर वाढलं पाहिजे, थोरात साहेब किरण लहामटेला दूर केलं पाहिजे आणि मग मात्र त्यांची जी डाळ शिजवायची आहे ती त्यांना शिजवून घ्यायची आहे. पण तसं होणार नाही. अकोल्याच्या जनतेनं 2019 दाखवून दिलं, तुम्ही माझ्यावर उसळले, नको नको त्या टीका केल्या, परिणाम काय तो तुम्हाला समोर दिसला. आताही तेच होणार आहे, तुम्हाला काय टीका करायची ती करा, कारण किरण लहामटे काय हे प्रत्येक मायबाप जनतेला माहीत आहे. त्याच्या घरी जो आमदार असा आहे का त्याच्या घरामध्ये त्याची पत्नी चहा घेऊन येते, मुलगा चहा घेऊन येतो, नोकर चाकरांचा कमतरता आहे, सगळ्या काटकसरीतून संसार चालतो, ही वस्तुस्थिती आहे. हे कुठं महाराष्ट्रात पाहायला भेटेल की नाही मला माहीत नाही, पण माझ्याकडे हेच चाललं आहे आणि म्हणून हा पोटदुखीचा आजार सोडून द्या. पहिल्या 13 जागा राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या ताब्यात येणार हे कळाल्यानंतर हे परत एकदा कुभांड रचून पुढचं परत पोखरायला सुरुवात केली. परंतु लोकांना खात्री आहे आणि मी जनतेला आव्हान करतो की अजितदादांकडनं मला निधी आणायचा आहे, अधिकचा निधी आणायचा आहे. शहराला जवळजवळ 150 कोटी लागतोय, मधी पालकमंत्री म्हटले की 50-60 कोटी देतोय. जर पालकमंत्र्याकडून 50-60 कोटी येणार असतील तर अजितदादांकडून आपल्याला काही निधी आणायचा आहे. मग 100 कोटीच्या पुढचा 5 वर्षाचा टप्पा पार करायचा आहे. मग असं करायचं असेल तर मला तिथं दादांपुढं जायला नगरपंचायत ताब्यात आली पाहिजे, ती अशी तशी नाही. 17 च्या 17 जागांवरती आपले उमेदवार विजयी झाले आणि मग मी दादांना म्हणणार, दादा की तालुक्यामध्ये आम्ही सगळ्यांनी आम्हाला टार्गेट केलं पण लढलो, आम्ही सचोटीनं लढलो, आम्ही सामान्य कार्यकर्ते घेऊन लढलो आणि त्या परिस्थितीमध्ये आम्ही हा विजय संपादित केला. आणि म्हणून ह्या इलेक्शनमध्ये आदरणीय गायकर साहेब सचोटीनं काम करत आहे, आदरणीय टिकांडे साहेब आहेत, सुरेश गडाख आहेत, संपतराव नायकवाडी आहेत, महेशराव नवले आहेत, अशोकराव देशमुख आहेत, सगळे सगळे जे तारे कार्यकर्ते आहेत, आमचे बाळासाहेब आहेत, ह्या सगळ्या कार्यकर्त्यांनी अगदी म्हणजे ज्यांचं मी नाव घेतलं नाही त्यांनी काम केलं नाही असं नाही, ते पण कार्यकर्ते सगळे मिळून आपण सांघिक सगळं काम करायचं काम चालू आहे. मच्छिंद्र धुमाळ यांनी शेवटला हात दिला आणि ही आघाडी घडू शकली. तसंच जर काँग्रेसने केलं असतं तर काही अडचणीचा विषय नव्हता, त्यांना किती जागा देणार ते मी त्यांना सांगितलं होतं, परंतु ते मागचं उणंधुणं काढायची वेळ नाही. परंतु ते जाणून बुजून राष्ट्रवादीला आणि आमदाराला टार्गेट करायचा प्रयत्न करत आहे. पण जनता सगळं जाणून आहे, तुमचा मागचा प्रवास थोडासा प्रत्येक जणानं ओळून पहा, माझ्यासह मागचा प्रवास कसा केला आहे त्याच्यातून आपलं आत्मपरीक्षण केलं की सगळं कळत. आम्ही तर काय कुणाबद्दल बोलायचं काही कारण नाही, परंतु ही सगळा प्रत्येकाचा प्रवास जनतेला माहीत आहे आणि त्याच्यातून जनता तुमचं जे काही आहे ते परीक्षण करणार आणि त्यातून तुमच्याबरोबर साथ द्यायची की नाही तो सगळा जनतेचा प्रश्न आहे. परंतु जनतेला मी ही निश्चितपणानं सांगू शकतो की ह्या नवीन वर्ष सुरू झालं आहे, 2022 सर्व उपस्थितांना संपूर्ण तालुक्याला मतदारसंघाला मनापासून शुभेच्छा. 2022 पहिली ही निवडणूक आहे, 18 तारखेला मतदान आहे, 19 तारखेला गुलाल आहे, तर हा गुलाल राष्ट्रवादी आणि शिवसेनेचाच असावा. मायबाप जनतेनं त्यासाठी तुमचं आशीर्वादाची आम्हाला गरज आहे आणि हे सांगतो पहिल्यापासून मी सांगतो, उतणार नाही, मातणार नाही, सेवेचा वसा घेतलाय तो टाकणार नाही. राजा हरिश्चंद्राच्या नगरीतला माणूस आहे, शब्द दिला तो दिला आणि दिलेला शब्द पाळणार तो पाळणार. कुणी जर म्हणायला लागलं लात मारली, जर वाईट माणूस असेल तर त्या नाठाळाच्या माती घालाकाठी सांगितलंय ना एकनाथ महाराजांनी, मग यांच्या काय पूजा करत बसायच्या का? यांना यांची जागा दाखवली पाहिजे. भ्रष्टाचाराचे आरोप करताना जे कोणी सिद्ध होतील त्यांच्या ते भोगतील.
हा प्रश्न मी कधी अंगाला लावून घेतला नाही, घेणार पण नाही, कारण त्याच्याशी माझा सहभागच नाही. आणि म्हणून मी जे घरोघर गेलो याचं कारण होतं की ती मायबाप जनता कायम मला कार्यक्रमांमधून भेटती. जेव्हा याच्या आधी मी 2-3 वेळा प्रत्येक प्रभागामध्ये फिरलो आणि त्या जनतेच्या नजरेमध्ये मला विश्वास दिसतो आहे की ह्या लेकराबद्दल जो विश्वास आहे, आमचं पोरगं काम करत आहे, काम करणार आहे, हा विश्वास मला जनतेच्या नजरेत दिसतो आहे. आणि म्हणून प्रत्येक घराघरात मी जाऊन त्यांचा आशीर्वाद घेतला आहे. त्यांना मी तिथं सांगितलं, हे उमेदवार तर उभे आहेत पण हे उमेदवार म्हणजेच मी आहे. प्रत्येक शब्द दिला जाणार आहे ते पाळण्याला मी सहमत आहे. आणि ह्या प्रत्येक गोष्टी मी ज्या जनतेला शब्द दिले ते माझ्याकडनं पाळले जाणार आहे. आणि म्हणून मायबाप जनतेला परत एकदा विनंती करतो आहे, आज गुरुवार आहे, अगस्ती महाराजांच्या चरणी नारळ वाढवून आम्ही प्रचाराला सुरुवात केली. तुमचा ह्या 4 जागांसाठी मला आशीर्वाद खूप महत्त्वाचा आहे. जसा तुम्ही 13 जागांसाठी दिला तर त्या येत्या 18 तारखेला तुम्ही 4 नंबरच्या वार्डमध्ये शिवसेनेच्या धनुष्यबाणासमोरील चिन्ह दाबून आमच्या श्रीकांत मैडला प्रचंड बहुमताने विजय करा. बाकीचे 11 नंबर प्रभाग असेल, 13 नंबर प्रभाग असेल, 14 नंबर प्रभागामध्ये घड्याळ हे चिन्ह, तर आमच्या ह्या 3 उमेदवाराला घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा. तुमचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. आदरणीय अजितदादा असतील, आदरणीय उद्धवसाहेब असतील, किंवा बाकी शहर विकास मंत्री शिंदेसाहेब असतील, यांच्या माध्यमातून जेवढा पाहिजे तेवढा निधी घेऊन येईन. पालकमंत्र्यांच्या माध्यमातून जो निधी आणायचा तो मी आणील, हा तुम्हाला शब्द देतो. आज पत्रकार दिन आहे. खरं तर लोकशाहीचा 4था आधारस्तंभ म्हणजे वार्ताहरिता. आणि वार्ताहर अकोल्याचे नेहमीच जे मूलभूत प्रश्न आहेत, जे सत्य आहे ते मांडण्याचा कायम प्रयत्न करतायत. जनतेसमोर सरकारसमोर जी सत्य बाजू आहे ती आणायचा प्रयत्न करत आहे. ह्या निवडणुकीच्या माध्यमातूनही जे काही खरं खरं आहे, मग विरोधकांच्या बाजूचा असू द्या किंवा सत्ताधाऱ्यांच्या बाजूचा असू द्या, हे सगळं तुम्ही जनतेबरोबर ठेवलं आहे. मनापासून तुम्हाला पत्रकार दिनाच्या मी मनापासून शुभेच्छा देतो आणि अपेक्षा करतो की तालुक्याच्या हितासाठी नुसत्या ह्या निवडणुकीपुरतंच नाही तर कायमच तुमची बांधिलकी तुम्ही जपत राहाल. परत एकदा उपस्थित 4 उमेदवारांना मनापासून तुमच्या विजयासाठी शुभेच्छा देतो. बाकीच्या 13 जणांनी त्यांचा विजय संपादित केला आहे असं मी मानतो. आणि आता ह्या 4 जणांच्या प्रचारासाठी आपण सगळेजण कटिबद्ध राहू. जर विरोधकांनी काही राळ ओकलीच तर मग नाविलाज असताव एखादी सभा घ्यावी लागेल. कारण शेवटी ऐकून घेतलं म्हणजे त्यांनी त्याचा अर्थ वेगळा काढू नये. त्यांनी जर वार केले तर त्याच्यावरती प्रतिहल्ला करावाच लागेल. कारण गायकर साहेब मागाशी म्हटले की जनतेचं आपल्याला काम करायचं आहे आणि काही जणांचं आपल्याला काम करायचं आहे. त्यामुळं ह्या दोन्ही अर्थानं आपण पुढं जाऊ. परत एकदा तुम्ही सर्वजण जमलात, नारळाचा कार्यक्रम एवढा चांगला झाला. खरं तर सभा घेणं अपेक्षित नव्हतं पण सगळ्यांचा मूड उत्साह पाहून सभा घ्यावी लागली. परत एकदा तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.